की जनी जनी आपणाला चिमटे काढले. त्याचे हिशोब चुकते करणार एवढंच तुम्हाला सांगतो, कारण त्यांना असं वाटलं की आता संजय पाटलाचा गळा दाबू शकतो. तेव्हा गळ्यापर्यंत हात आणणाऱ्या माणसांना आपणाला व्याजासहित हिशोब चुकता करायचा आहे. आपणाला व्याजासहित हिशोब चुकता करायचा आहे. आपणाला व्याजासहित हिशोब चुकता करायचा आहे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. 2029 साली आपणाला हा जत तालुका असेल, 10 TMC पाणी या जत तालुक्यामध्ये येत आहे. 10 TMC. आपलं क्षेत्रफळ मोठं आहे, जमिनीचं क्षेत्र मोठं आहे, जमिनी चांगल्या आहेत, माणसांच्या अंगामध्ये पाणी आहे आणि आता जमिनीला पाणी पाहिजे ते मिळतंय. या सगळ्याचा मिलाप म्हणून आपण निश्चितपणानं हा तालुका सगळ्यात श्रीमंत तालुका होईल हा विश्वास व्यक्त करतो. जमदाडे साहेब, मी एवढीच आपणाला इच्छा व्यक्त करतो की तुम्ही काम करणारे अतिशय मुरब्बी कार्यकर्ते आहात. आपल्या डोळ्यापुढे स्वप्न आहे की प्रत्येकाला वाटतं मी आमदार व्हावं, खासदार व्हावं. ह्या भूमिका त्या दृष्टीनं आपले प्रयत्न आहेत, ते करत राहू. पण भारतीय जनता पार्टीचा आमदार या तालुक्यामध्ये असावा आणि या ठिकाणी तो काम करणारा आमदार असावा ही भूमिका या निमित्ताने व्यक्त करतो. जमदार साहेबांची जी इच्छा आहे त्यालाही मी मनापासून माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. पण सगळा वेळ हा आपण आता या कामामध्ये घालवूया आणि लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आपण सगळा वेळ देऊया. जमदाडे साहेबांनी बँकेच्या माध्यमातून खूप काम केलं. मोहनभाई आहे का या ठिकाणी? खूप चांगलं काम केलं. मगाशी आमचे सत्यजित भाऊ त्यांनी सांगितलं की जी शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटची योजना आहे त्या योजनेसाठी जमदाडे साहेबांनी खूप मोठा प्रयत्न केला. तुम्ही व्यापाऱ्यांना देता, उद्योजकांना देता, मग शेतकऱ्याला का नाही? आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी या जत तालुक्यातल्या लोकांना, शेतकऱ्यांना, सोसायटींना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. खूप अभ्यासून नेतृत्व आहे, असं नेतृत्व आपणाला आणखी पुढे न्यायचं आहे ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि जाता जाता एका गोष्टीला निश्चितपणानं स्पर्श करतो की जनी जनी आपणाला चिमटे काढले, त्याचे हिशोब चुकते करणार एवढंच तुम्हाला सांगतो, कारण त्यांना असं वाटलं की आता संजय पाटलाचा गळा दाबू शकतो. तेव्हा गळ्यापर्यंत हात आणणाऱ्या माणसांना आपणाला व्याजासहित हिशोब चुकता करायचा आहे. तो केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हेही या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.